सोलापूर विकास मंचा वतीन आज माननीय जिल्हाधिकारी कचेरीच्या समोर सोलापूर येथील होडगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करण्यासाठी आम्ही चक्रपथ सुरू केलेला आहे। सोलापूर शहराच्या बरोबरीनं शिर्डी कोल्हापूर नाशिक येथे विमानतळ सुरू करावी विमानपासून सुरू करावी म्हणून शासन निर्णय घेतला होता। आज शिर्डी नाशिक कोल्हापूर येथे विमान सेवा चालू आहे, पण दुर्दैवानं सोलापूर विमानतळाच्या आसपास जे 15-16 छोटे मोठे जे अडथळे आहेत, या अडथळ्यामुळं विमान सेवा सुरू करता येत नाही असं प्राधिकरण अधिकाऱ्याचं म्हणणं होतं। आमची एकच शासनाला विनंती आहे की जे अडथळे आहेत हे अडथळे दूर करून त्वरित होडगी रोड येथील विमानतळावरून विमान वाहतूक सेवा सुरू करावी यासाठी आम्ही चक्रपथ चालू करतो आहोत। माझी शासनाला विनंती आहे की आपण आमच्या उपोषण दखल घेऊन त्वरित सोलापूर येथील होडगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करावी आणि ते आपण आमची मागणी मान्य कराल अशी अपेक्षा आहे। जर आमचं आंदोलनमध्ये आपण जर लवकर निर्णय नाही घेतला तर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमोर बैठक घेऊ आम्ही, त्यानंतर माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे जाऊन आम्ही आमचं निवेदन देऊ आणि त्यांना विनंती करू की आपण सोलापुरातील होडगी रोड येथील विमान सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आपण आदेश द्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। सत्ता जरी आमची आहे, शासनानं माननीय हायकोर्टानं माननीय सर्व प्राधिकरणानं निवेदन देखून देखील काही अडथळे दूर करण्याचं काम हे माननीय महापालिका आयुक्तांचं आहे। ते आयुक्तांकडं असे अनेक प्रकारचे निवेदन दिलेले आहेत, तरी माननीय आयुक्ताकडून हे सगळं जे कारवाई होत नाही आहे म्हणून आम्ही या विषयावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही आमचं म्हणणं सादर करून त्यांना तातडीनं कारवाई करण्याचे आदेश देऊ होणार आहोत। अडथळे 15-16 अडथळे आहेत, एक चिमणीचा अडथळा तर आहेच आहे, त्याप्रमाणे विमानतळाच्या आसपास काही इमारती बांधले गेले आहेत, बेकारची इमारती ते आहे, असे एकूण मी माहिती घेतलेली आहे। कमी 16 अडथळे एकूण आहेत, त्यामध्ये हे सर्व अडथळे दूर केल्याशिवाय मोठे विमानं म्हणजे 50 आणि 100 सीटचे विमानं या ठिकाणी येऊन वाहतूक करू शकत नाही आहे असे त्यांची सगळ्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं। म्हणून आमचं म्हणणं आहे की जे छोटे आणि मोठे अडथळे आहेत हे थोडी दूर करा। देवेंद्र फडणवीस आपण निवेदन दिले आहे हो, आणि याच्यापूर्वी कोणत्या राजकारण्याने हे अडथळे काढण्यासाठी नाही, माझ्या माहितीप्रमाणे सोलापूरचे खासदार आणि संसदेमध्ये प्रश्न मांडला होता, माननीय आमदारांनी या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांना विनंती केली आहे। म्हणजे सर्व पदाधिकारी आमचे जे आहेत माननीय खासदार आणि आमदार आपल्या प्रयत्न करतायतच करतायत, परंतु काही अडथळे आहेत ते दूर करण्याकरता आम्हाला हे आंदोलन करण्याची आज पाळी आलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की येत्या काही दिवसामध्ये आम्ही या विषयावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेट घेऊन त्यांना आम्ही अडथळे दूर करण्यासाठी निवेदन देणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हा विषय लवकरात लवकर सोडेल असं आम्ही प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी विश्वनाथ गायकवाड, भारतीय व्यापारी नौदलाधिकारी मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे। विमान सेवेच्या या विषयाला पाठिंबा देण्यासाठी आणि सोलापूर विकास मंचाचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे। खरं तर माझ्या प्रोफेशनचा विषय असल्यामुळं विमान सेवा ही मर्चंट नेव्ही ऑफिसरसाठी बेसिक नीड आहे आणि सोलापूरमध्ये 100 ते 150 मर्चंट नेव्ही ऑफिसर आहेत। आम्हाला नेहमी विमानासाठी विमानानेच बाहेर जावं लागतं, परंतु आता सध्या विमान अवेलेबल नसल्यामुळं आम्हाला पुणे मुंबई या ठिकाणी जाऊन तिथून आम्हाला आमचा पुढचा प्रवास चालू करावा लागतो ही गोष्ट आहे। आणि माझं असं ठाम मत आहे की सध्या सोलापूर जिल्ह्यातले सर्वच विद्यमान खासदार असतील, आमदार असतील, हे सर्व पक्षीय आमदार आणि खासदार हे जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत, कारण की विमानसेवेचा प्रश्न हा सोलापूरकरची आर्थिक परिस्थिती आणि सोलापूरचा जो कारभार आहे तो जर पाहिला तर त्यांना असं वाटतं की सोलापूरमध्ये विमानसेवा नाही आली तरी सोलापूर आहे त्या पद्धतीने चालू राहील, परंतु जर खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकास करायचा असेल आणि खऱ्या अर्थाने सोलापूरमध्ये नवीन उद्योगधंदे आणायचे असेल आणि इथली आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर विमानसेवा ही काळाची गरज आहे। त्यामुळं माझं इथल्या स्थानिक आमदार खासदार सर्वपक्षीय आमदार खासदारांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही डोळे झाकपणा करू नका किंवा डोळे झाकून तुम्ही दूध पिण्याचा प्रयत्न करू नका। आणि माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आत्ता येऊन गेले, म्हणजे VIP लोकांचं विमान या विमानतळावर उतरू शकतं तर सामान्य माणसाचं विमान याच्यावरती का उतरू शकत नाही हा सामान्य सोलापूरकरांचा प्रश्न आहे। आणि सोलापूरकरांची तळमळ आहे की आमचं सर्वसामान्य माणसाचं विमान या विमानतळावर उतरलंच पाहिजे। शासन म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही कारवाई करा आणि सोलापूरकरांना सामान्य सोलापूरकरांना न्याय मिळवून देण्याचं काम करा, एवढीच विनंती मी सोलापूर विकास मंचाच्या वतीनं करतो। धन्यवाद।